खरं सांगू तर हयो ना मका असा लिहायला लागला असा होता माझा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता मी आणि राज चाललो आहे कणकवलीला, कारण कोकणातल्या क्रिएटर्सचा सन्मान आहे आणि नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून हा कोकण सन्मान हा कार्यक्रम होतो आहे. तर हा कार्यक्रम आहे कणकवलीमध्ये नीलम कंट्री साईडला आणि इकडे आपल्या कोकणातले सगळे क्रिएटर्स येणार आहेत. तर खूप मजा येणार आहे कार्यक्रमात. पुढे काय होणार आहे मला पण माहीत नाही आहे, पण कोकणातल्या सगळ्या क्रिएटर्सचा सन्मान आहे एवढं नक्की आहे. तर आता आम्ही चाललो आहे कणकवलीला, पुढे काय होतंय तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आणि आपले सगळे मित्रमंडळी आपल्याला दिसतीलच. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे नीलम कंट्री साईड आणि इकडे सगळे आपले क्रिएटर्स दिसत आहेत, कोकणातील सगळे क्रिएटर्स. हाय गौरी पवार. बाय घ्या, काय रे सगळीकडे क्रिएटर्स दिसतात, इकडे तिकडे तिकडे तिकडे. ओमकार पालव कस, एकदम नवीन नवीन लग्न झालेले साऊथ इन ब्लॉग्स मस्त मंदार शेट कस कस बाकीच्या काय बाकीचे येतो हळूहळू येतो कमी झालं असतो कसो बर दिसलंच ना असंय मी असंय बाहेर नाही आता वाढीतल्या वाढीत करतोय होय होय असतंय मी तसं वाडीतल्या वाडीत असतो. बरेच जण इले होते फोटो विटो काढतो ना. तुझा डान्स आहे काय रे बाबा इकडे पण आहेत काही जण. तर आतमध्ये आल्यावरती या साईडला शो होणार आहे, तिकडे स्टेज आहे आणि इथून रेड कार्पेट आहे. सगळे क्रिएटर्स एकदम दिसत आहेत, काही जण पहिल्यांदाच भेटत आहेत आणि काही जण भेटलेले आहेत म्हणजे आपले मित्रच आहेत. लकी दादानी अजून आले नाही आहेत, थोड्या वेळाने येतील. हाय हाय हाय, ओपन करणार घरी मला तुमच्या ब्लॉग मध्ये घेतल्याबद्दल हार्दिक हार्दिक. तुमचं लय वर्षांनी गावतच तुम्हाला. अरे भाऊ काय करणार आता, आम्ही साखरमाने लोक, आम्ही कसं आहे येऊन जाऊ असतं, आमचं काय नोकरी पण जाऊ आहे जरा पोटावा नाडी करा चाला. बरोबर आजी लस बरा गेले ब्लॉगर आमका ओळख नाही नाही असलं काय नाही पावती सगळे सगळे सेम हो बाकी आमचे भाऊ काय बाकी माझ्या भावाचं चॅनल बघा अशा एक नंबर आहे अजून काय वाद नाही शाप एकदम 10 मिलियन करून टाका आमका परत येऊन येऊन पार्टी देऊची संधी आमच्या भावाक देवा नक्कीच. चला मग कार्यक्रमाला कोकण बघूया. तर तेजस आता कोणा कोणाक भेटवत आपल्या क्युकी इधर है. नमस्कार विराज वेते कसा आहे? मस्त एकदम चांगला चाललाय, बरं वाटलं भेटून तुम्हाला. आणि इकडे मनीष साव आहे. कसं ब्लॉग ब्लॉग साठी हा ब्लॉग कधी इला आता इलो एक तास. हां 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 बरेच जण इले आहेत इकडे तिकडे सगळीकडे क्रिएटरच दिसतात बघूया. आणि हे बघा भाव इलो भाव भाव इलो नाही इलो तो गोप्रो गेलो तुझं मग गोप्रो गेलो 8-10 महिने झाले गोप्रो गायब आहे. कसं आहे आम्ही एक म्हणजे गोप्रो एक्सचेंज म्हणजे सॉरी गोप्रो वॉरंटी मध्ये आम्ही एक करत होतो आणि त्याचा गोप्रो अजून तिकडे सिंगापूर मध्ये अडकलाय आणि याचा KYC जो ह्याचा आहे ना तो मॅच नाही होत आहे, कारण तिकडे माझा ऍड्रेस दिला होता, माझं आधार कार्ड दिलं होतं पण नाव ह्याचं होतं. गोप्रो वाला बघत असतील व्हिडिओ तर प्लीज पाठवून द्या गोप्रो. नाही नाही करूया आपण ते, तू मेल चेक. ओके ओके
कधी येलो तू मुंबईवरून? मी सकाळी आलो आज. उद्या परत चाललो. अचानक येत जात काय समजत नाही. उद्या परत चाललो लगेच. ओके ओके चला कार्यक्रम बघूया. बरेच जण अजून येऊचे बाकी आहेत. अजून लकी दादा वगैरे. कपडे चेंज शर्ट चेंज शर्ट चेंज. तर आपल्यासोबत आहे आणि क्षेत्र असं. हॅलो कोकणात. हाय. व्हिडिओ भारी असतो. थँक यू. आणि इकडे सुद्धा आहेत रेड सॉइल स्टोरी. नमस्कार. हाय. व्हिडिओ छान असतो. थँक यू. थँक यू. आता थोड्या वेळात कार्यक्रम सुरू आहे. यस यस. आम्ही पण वाट बघतोय. खूपच लेट करतात. रचना पालव बऱ्याच दिवसापासून भेटायचा होता. आज भेट झाली आहे फायनली. शुद्ध एवढं तुझं प्रोफेशनल प्रोफेशनल एक्सप्लेन प्रमोशन वगैरे नाही. आता निधी आली आहे. निधी कशी आहे? मस्त रील बनवत. किती तू? चौथी. निधीचं मामा पण आलाय. तुझं नाव कसं? दीपक घावनाळकर. ओके. गाव कुठचं तुमचं? घावनाळे. कुडा. ओके. कुडा घावनाळे. लेट इले लेट नाही रे टायमात. टायमात 6:30 वाजले. अरे ते गाडी गावकर परत घावने आणलंच नाही. घावने घराकडे जाऊ. घावरे की घावने की काय म्हणलं? घावने सात कापेचे. घावने सगळ्यांचे घावने करा. बरं किती दिवस सुट्टी आणलं? सुट्टी 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 सोडून दिले. कोकण सन्मान साठी रिझाईन काळजात आमच्या भरली खूप बरं वाटतंय. अंबू मॅन खूप दिवसानंतर भेटतोय. येस इकडे शुभम. शुभम नमस्कार भाऊ. नमस्कार. मस्त एकदम. व्हिडिओ भारी अवेलेबल. खरा सांगू हयोना मका असा असा होता माझा. सगळीकडे समजून घ्यावा. सगळीकडे क्रिएटर पंटी कांबळी लवकर इले. मग अजून भेटतोय का कसा विषय मारे तिसऱ्यांदा? आता असं असं बघतो असं दिसत. असं नाही असं नाही नाही. माझा भाव एकदम खास आहे माझो. बाकी काय नाही मालवण फोन बिन उलटा चुकान कधीतरी महिन्याभर किंवा असतं पण खास बॉन्डिंग त्यात असत. फोनची गरज नाही रे. मनाची मनाची बॉन्डिंग पाहिजे. काय लिहिलं ना प्रमोशन. प्रमोशन कडसून टी शर्ट घ्यावा. मला सगळे मला वाटत अंबोमॅनचे टी शर्ट दिसतात इकडे. येस कोण नाही तो सगळ्यांनी अंबोमॅनचे टी शर्ट दिसतात. सकाळी तेच होते. हे बाबा कमिशन काय आता? स्टार लोक लेट येतात का? स्टार लोक लेट पण डायरेक्ट थेट भाई. काय जात यासाठी? काही खरं राहतो तू व्हेरीफाईड. तर इकडे नाव चेक करताय आणि बँड देतात. तर आपल्याला बँड भेटलाय. आता पुढे जाऊन आपल्याला सीट शोधायची. चलो आतमध्ये आलोय आणि नाव शोधतोय. सगळ्यांची नावं इकडे खुर्चीवर लिहिलेली आहेत. या म्हणजे असं झाला परीक्षेत नंबर शोधण्यासारखे. माझं नाव काय? असं वाटतं 12वीच्या परीक्षेत नंबर शोधते. ते बोलले या साईडला. आता तुम्ही बोल इकडे. हा या दिसता काहीतरी. गावला नंबर आहे माझा. इकडे आहे बघा. तर सगळेजण आपापल्या जागेवरती बसले आहेत आणि इकडे आमची जागा आहे. सीट आम्ही जरा चेंज केला आणि काय काय दिलंय आपल्याला बॉक्स मधून. काय 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 माहिती कुठ दिल्याने काय कोपरा वाटत. आमच्या सीट बघा कशा बाजूबाजूलाच आणल्यात. आम्ही मी आहे लकी दादा आहे. सगळ्यांचा स्वागत करतो कोकणातल्या पहिल्या वहिल्या कॉन्टेंट क्रिएटर्सच्या पुरस्कार सोहळ्यात. अर्थात माननीय आमदार श्री नितेश राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान 2024.
उत्सव कोकणचा, कोकणातल्या क्रिएटर्सचा. पण अंकिता काही म्हणत नाही, म्हणजे आज खात्री पटली की कोकणाला सुंदर समुद्र आहे, पण कोकणात कॉन्टेंट क्रिएटर्सचा पण सुंदर समुद्र आहे सर. हो, आणि मला असं वाटतं या समुद्रातले बरेचसे मासे आज प्रेमाच्या जाळ्यात अडकणार आहेत. काय नट्टापट्टा करून येत बघा, म्हणजे चार पाच तरी लग्नाची कोळ्या होऊन जातील आज. तर चला वळू आपल्या पहिल्या पुरस्काराकडे, आणि पहिल्या पुरस्काराचे विजेते आहेत समाधान यादव. पाहिजे इंस्टाग्राम पेज आहे समाधान यादव. एक बाऊल येईल तुमच्याकडे, त्यातली तुम्ही एक चीट उचलायची आहे, आणि त्यात काय असेल हे तुम्ही सांगा, म्हणजे ही सुद्धा एक तुम्हाला भेट असते. प्लीज रोड माईक, जो आपल्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये प्रत्येक इंस्टाग्रामच्या कॉन्टेंट क्रिएटरला उपयोगाचा आहे, ज्याच्याने आवाज, आपला आवाज हा महाराष्ट्रात काय, भारतात काय, तर जगभरात जातो, तो रोड माईक सन्मान समाधान यादव यांना मिळणार. मंदार शेट्टी यांच्यासाठी मुंबईत जाऊन करीन, लोकल ट्रेन मध्ये करीन, पण ह्याच्या समोर करूचाय नाही. काय बोलताय मालवणी? सिरियस सिच्युएशन वर दादा कॉमेडी करतात. अहो तो तरी बिचारो महाराजांची शौर्य गाथा वगैरे सांगता हो, पण काय सांगतल. त्या दिवशी ना माझा नांदगाव प्रयोग होता, मी कॉमेडी रोल करी होतो. म्हटलं मी करतोय तो हसता, मी करतोय तो हसता, इमोशनल सीनला पण हसाक लागलो असो. मग म्हटला भाई माझा जागरण सुरू हा, ह्याचा त्याच्या बाबू वांगडा जागरण सुरू हा. बोलता कसो बाबू ने ताना ताया तिया जेलेस मामा माझा पण पोट भरला. अरे वांडरा मी तू नाही तो, तुझी आहो सकाळी फोडणीचो भात करून घालता. माझी तुझी नाही त्याची. आता मका सांगा दशावतार नाटक चालू असताना आपण रील बघता काय? हा आता रील करणाऱ्यांची मेहनत आता मका माहिती आहे, पण दशावतार नाटक सुरू असताना रील बघूची काय गरज? म्हणून मी त्या त्याच्याच भाषेत सांगितलं. अरे चकरमनांना कोकणात जाऊन त्यांचं बोललं होय, चकरमनांना कोकणात जाऊन जीव खाली वर होय, आणि बॉस ची सुट्टी नाही दिली तर करता मोय 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 शाळा सोडून पर्वत काढतो नदीत जाऊन पोय, शाळा सोडून पर्वत काढतो नदीत जाऊन पोय, आणि बाबून बघता रिझल्ट बघून हंता मोय 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 मोय. चलो
असा देव लहान पोरातील दशेतेश वैभूतम तदैव सृजती प्रभो. हो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही खरंच खेळ दाखवणार आहात आता? हो हो म्हणजे आम्ही बघू शकतो. हो 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 तुम्ही पण करा. मो मी हो ऍक्टिंग हो मला नाही जमत ऍक्टिंग. हा मग नॅशनल अवॉर्ड कशात मिळवला देवा तू केली गेल्या. शंतनू शंतनू सगळ्यांना माहिती आहे की तू एक कॉन्टेंट क्रिएटर तर आहेस पण एक छान चांगला एक मस्त ऍक्टर सुद्धा आहे. तर सगळ्यांना शंतनूचा दशावतार बघायला आवडेल. तर कोकण सन्मान सादर करत आहे शंतनू रांगणेकर याचा दशावतार. दशावतार जमेल कर कर. अरे बाबू कसं करणार आहे? अहो नाही हो बाबा म्हणजे ठीक आहे मी करतो पण चूक भूल माफ असावी एवढे लोक बसले तर नाही म्हणत. ठीक आहे चला तर करूया काय दशावता. नाही पण कोण काय करणार आहे? अहो आता तुमका वाक्यांचं टेन्शन पडलं असतं. नाही वाक्य तर आहे डायलॉग तर आहेच पण तुम्ही काय करणार आहात आणि मी काय करायचंय म्हणजे तुमचा सेवक काय म्हणजे मी करत ना करणं आणि तुम्ही कोणती कोण स्त्रीपात्र. अहो स्त्रीपात्र मी कसं करणार? हो दशावतारी मध्ये पुरुष स्त्री पात्र साकारता आणि इतकी भाई साकारता ना बघणाऱ्यात पण लाज वाटत. चला सुरू करूया. ऐका ना ऐका ना मी तुम्हा तिघांना विनंती करतो की तुम्ही सिद्धेश सन्मान करावं. टाळे थांबलं नाही पाहिजे जोरदार टाळे होते आणि आता बोलतो ते आहे ते जाणार नाही. हा ते आहे तुमचा कसा माहितीये त्या मात्राची ऍड बघलास ना तुमचा माझी आठवण येत लिहिली घेत अडानी दिसणार ना काय लिहिला चंदन युक्त मोती साबण. प्रयत्न आमंत्रित करतो लकी कांबळी. माझं नाव लकी कांबळी आणि ज्या मातीतल्या माणसांनी मालवणी भाषा साता समुद्र पार नेल्याने त्या मातीतलो मी रेवंडी गावचो लगी कांबळी. आणि इतर साहेबांना खरंच खूप धन्यवाद द्यावं असं वाटतंय की पहिला जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळाला नितेश साहेबांच्याच हस्ते मिळालेला आणि त्यावेळेला साहेबांनी मला सांगितलेलं की तू मला येऊन भेटायचं तू नाही भेटलास तर मी तुला शोधून काढणार घरून. आणि सगळ्या क्रिएटर्सला साहेबांनी शोधून काढलं आणि जगासमोर आणलेलं आहे. साहेब माझं एक छोटीशी एक रिक्वेस्ट आहे कारण मी डायरेक्ट तुम्हाला भेटू शकत नाही पण या मंचाद्वारे तुम्हाला कळवतो की आपलं एक मालवणी लाईफ युट्यूब चॅनल आहे 400,000 सबस्क्रायबर आहे आपले आणि आपल्या कोकणातले जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते जगासमोर पोहोचवण्याचं काम करतो. आता देखील मी एका व्यावसायिकाला प्रमोट करूनच आलो आहे आणि काल कणकवलीमध्ये देखील एक गोधडी शिवणारी बाई आहे तिचा देखील आपण व्हिडिओ बनवलाय. तेवढा भीती वाटते तुमच्याबरोबर बोलायची. फक्त रिक्वेस्ट एवढीच होती साहेब की आपल्याकडे आपण बरेचसे इव्हेंट घेता तर आपल्याकडे जवळजवळ मी बनवलेले 80+ जास्त व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर उद्योजकांचे तर त्यांचा कुठेतरी आपण एक मेळावा घ्यावा म्हणजे आपल्या कोकणातले व्यावसायिक जगासमोर येतील आणि नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. छोटीशी लकी तू म्हणाल्याप्रमाणे साहेब नेहमीच प्रत्येक गोष्टी दखल घेतात. मला सांगायला आवडेल की लकी कामी हा त्या घराण्यात नाही तो ज्या घराण्यात मच्छिंद्र कामी ज्यांनी आपली मालवणी भाषा ही साता समुद्र पार काय लागली का माझी चिट्टी होती ती कार असेल तर मला ते बघू जरा आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत टाळे वाजवा. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत रील्स मालवणी
मी पूर्ण ग्रुपला मंचावरती येण्याची विनंती करते. आपण त्यांची ग्रिल पाहूया. लोक म्हणतात की मी बदलल्या बदलल्या सारखं दिसते. तुमका काय वाटतं मांत्रिक अनू? डॉक्टर असे मी मांत्रिक नाही. अरे मोरडवा, पण खरंच मी बदलल्या सारखं वाटतंय काय? काहीतरी गडबड असा. हो बरो करा. श्रावण संपले राव. श्रावण संपले राव. जाऊ जाऊ जाऊ. अरे नाही रे नाही रे, अरे किती कर्कश आहे रे हा बाळा. ए अरे नाही रे चिमण्या नाही रे. अरे मी असं होऊ देणार नाही रे. अरे गाणं असं तालात असलं पाहिजे रे. समेवर टाळी आली पाहिजे घे बरं घे. अरे नाही रे, अरे अलार्म सुद्धा सुरात असतो रे. नाही रे चिमण्या नाही. ए पंटाय, तू पुण्याचा आहेस का रे? पुणे का असत रे? पुणे म्हण पुणे. मांडीच्या खालचा जो अवयव आहे ना, गुडघा गुडघा, त्याला गुडघा असं म्हणतात. अक्कल इकडे परती असते. जर का ती वापरलीस तर तुला कळेल की या फालतूपणावर जर का कोणी अपमान करत असेल तर तो पुण्याचाच असणार ना रे. अरे काय पुणे 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 लावले रे. इधर इधर देशाचे पंतप्रधान आणि जाऊन लक्षद्वीप मध्ये काही फोटो काढले आणि पूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीप कडे वळालं. पण मी तेव्हा विचार केला, लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्याही पेक्षा सुंदर माझं कोकण आहे, माझं सिंधुदुर्ग आहे, माझं रत्नागिरी आहे. आणि मग आपण कशाला मागे राहायचं? आपणही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे. आपलं कोकण दाखवलं पाहिजे. आणि मी युट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील या सगळ्या जणांना फार बारकाईने पाहणाऱ्यापैकी एक आहे. मीही पाहतो आणि आता माझ्या निमिषमुळे अजून जास्त बघण्याची संधी भेटते. कारण का तो युट्यूबर म्हणून स्वतःला डेव्हलप करतोय. त्याच्या स्वतःचं युट्यूबर चॅनल पण आहे. आणि मग मी विचार केला की का नाही सगळ्या कोकण क्रिएटर्सना आपण एकत्र आणावं आणि कोकणाबद्दल त्यांच्याही माध्यमातून अजून जास्त प्रभावी पद्धतीने दाखवावं आणि त्यांचाही सन्मान करावा. कारण का ते छोट्या आपल्या पद्धतीने जेवढं काय त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने कोकणाला दाखवत असतात. कोकणाचे मुद्दे मांडत असतात. रिफायनरी बद्दल मी हिचे फार चांगले व्ह्यूज मी ऐकलेले, आक्रमकी ऐकले सगळ्या बाबतीत. पण मला आवडलं की आपल्यातले इकडचे तरुण आम्ही सगळे जण, मी राजकारणात असलो तरी आपल्या सगळ्यांसारखाच आहे, पण आपण आपल्या आपल्या जागी राहून आपल्या आपल्या आवडी निवडी स्वीकारून आपण आपल्या कोकणाला अजून प्रभावी पद्धतीने कसं दाखवू शकतो, अजून कसं लोकांच्या समोर आणू शकतो ह्यासाठी हा सगळा केलेला प्रयत्न आहे. तुम्ही जेव्हा कुठलाही कंटेंट क्रिएट करता युट्यूबर म्हणून किंवा विविध माध्यमातून तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेव्हा आपण पोहोचवतो ते फार इफेक्टिव्ह माध्यम मला तरी वाटतं. म्हणजे येणारे 25-50 वर्ष हे तुमच्या सगळ्यांचे आहेत हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. लोक तुम्हाला पाहतात, तुमच्याकडून शिकतात आणि तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्यामुळे अशा पद्धतीचे छोटे युट्यूबर्स घडतात ही एवढी मोठी जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. तसंच मी गौरी पवार म्हणजेच बिंदास मुलगीला रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. गौरीच बिंदास नाहीये तर गौरीची आजी सुद्धा तितकीच बिंदास आहे. तब्येतीच्या कारणास्तव आज ती आपल्या सोबत नाहीये, पण गौरी सोबत गौरीची आजी सुद्धा इथेच आहे. आणि माझ्यासोबत जिने कमाल अँकरिंग केली असं मी समजतो तीच म्हणजे कोकण आर्टिस्ट गेल अंकिता प्रभू वाला वलकर हिला मी विनंती करतो की तू सुद्धा ये. आणि माझ्यासोबत शांतनुने पण खूप छान अँकरिंग केली तर मी तुला सुद्धा विनंती करते की तू सुद्धा ये. सर्वोत्कृष्ट मीम स्पर्धेत जे विजेते आहेत कोणाला गेस आहे का? काही कोण कोण आवाज नाही येत आहे. कोण 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 टी सर्वोत्कृष्ट मीम हा पुरस्कार जातोय बंटी कांबळी यांना. खूप खूप स्वागत.
आणि बंटी कांबळेची एक रिक्वेस्ट आहे की त्यांची हापूस गँग जे आहे त्यांनी सुद्धा रंगमंचावरती यावं, कारण की प्रत्येकाचं याच्यात योगदान आहे. हापूस गँगला विनंती करते की त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यावं. जोरदार झालं झालं पाहिजे बंटी कांबळे यांच्यासाठी. भीम स्पर्धाचे विजेते काहीतरी गावताना आता घेऊन जा. आता तू उचल, सगळ्यांका इतका त्रास देऊ नको. आणि व्लॉगिंग किट हे जिंकलेलं आहे बंटी कांबळे. व्लॉगिंग किट हे बंटी कांबळे यांना मिळालेलं आहे. जी रील साठी होती सर्वोत्कृष्ट रील हा पुरस्कार जातोय शुभम राऊत याला. आपण त्याची रील अभिनंदन शुभम राऊत करू शकतो. आपण त्याची रील पाहू शकतो. आणि आता आपला बाऊल अजून मस्त रील येऊन दे. खरा तर आज खूप भारी वाटता, खूप स्वतःवरती अभिमान वाटता की कुठेतरी 2 वर्षापूर्वी जा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. खरंच राणेसाहेब थँक्यू, तुमच्यामुळे जा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. एका गोष्टीची उणीव भासता माका की माझी मम्मी आणि माझे बाबा त्यांका आज इथे येऊचा होता, बट काय कारण असं त्यांका इथे नाही येता येईला. जर ते इथे असते तर खरंच त्यांका पण त्यांच्या झिलावरती खूप अभिमान वाटलो असतो. तर बाबा आणि मम्मी ह्या गिफ्ट आणि ह्यो अवॉर्ड तुमच्यासाठी. थँक्यू. आणि ह्या घराकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवून एक रील येऊन दे, त्याची आम्ही वाट बघतो. होय बरोबर. हा थँक्यू सो मच. धन्यवाद. पुलिस असून सुद्धा कॉन्टेंट क्रिएशनच्या दुनियेत त्यांची कामगिरी खूप चांगली आहे आणि खूप मोलाची आहे. सगळ्यात पहिलं तर मी सांगते ओळखता येत नाही योगेश कोण आहेत, योगेंद्र कोण आहेत, हे कोण आहेत तेच सांग. मी योगेंद्र साठम. योगेश येऊ शकला नाही ड्युटीमुळे. राणेसाहेब खरंच खूप खूप धन्यवाद. मी मुंबई पोलीस मध्ये आहे, बऱ्याच लोकांना माहीत असेल. सर आज एक दिवसाची सुट्टी घेऊन मी इथून आलो या प्रोग्रामसाठी. भाऊ येऊ शकला नाही कारण भाऊला सुट्टी नाही मिळाली म्हणून. सो थँक्यू सर. आणि हे जे काही प्रोग्राम तुम्ही ठेवलंय जे कोकण आपले जे कोकणी क्रिएटर्स आहेत मालवणातले आपल्या कोकणातले त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोठं स्टेज आहे आणि हे दरवर्षी सर असंच राहू द्या. बस थँक्यू थँक्यू सो मच योगेंद्र साठम. मी तुम्हाला कन्फ्यूज पुन्हा तुम्ही तुमच्या सीटवरती बारा गावच्या बारा वेशीच्या बारा बावडीच्या बारा गल्लीच्या बारा नाक्याच्या चिच्चेमुडच्या पिपळा खालच्या महाराजा. तर हे असलेल्या सगळ्या इन्फ्लुएन्सरांचं फॅन फॉलोविंग कोकणच्या समुद्रा इतकं विशाल कर रे महाराजा. हजाराचे लाख कर, लाखाचे मिलियन कर आणि अस्तित नसतित ते सगळे ब्रँड या सगळ्यांका गावान दे रे महाराजा. फॉलोवर्सची क्रेज दे, शूटिंगसाठी जुगाडू पेस दे, जे पाय खेचत त्यांच्या तोंडात फेस दे आणि सक्सेस मात्र बेस्ट दे रे महाराजा. आणि आमच्या नितेश राणे साहेबांनी आणि राणे फॅमिलीन जो कोकणच्या विकासाचा विडो उचललेलो असा त्या कोकणच्या विकासाच्या विडा गती आणि कोकणात प्रगती दि रे महाराजा. कोकणात जितको पाऊस पडता तितकोच पर्यटकांचो धोधो पाऊस पडन दे रे महाराजा. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अर्थात कोकण सन्मान या उत्सवात. चला कार्यक्रम संपलो आणि आता सगळे जण घरात चालले.
भेटा भेटी चालू हॅपीनेस। तर मित्रांनो, कार्यक्रम संपलेला आहे आणि खूप मजा आली, खूप सारे नवीन मित्र पण भेटले आणि कार्यक्रम खूप भारी झाला। तर आता सगळेजण घरी चाललेत, तर आजचा व्हिडिओ इथे संपूया, भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।